नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या शालेय जीवनातील फार मोठा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे। आजपासून तुमचं नवीन पर्व सुरू होत आहे आणि ते म्हणजेच कॉलेज जीवन। कॉलेज जीवन आपल्या आयुष्यामध्ये फार मोठी महत्त्वाची भूमिका बजावतो। हे कॉलेजचे जे दिवस असतात ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात, कारण याच दिवसांमध्ये आपल्या आयुष्याचा पाया रचला जातो। आपण खूप नवनवीन छान छान स्वप्न बघतो आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असतो। मला खूप आनंद होत आहे की तुमच्या या नवीन स्वप्नांना ताकद देण्यासाठी, तुम्हाला प्रयत्नांना बळ देण्यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या SST कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स या संस्थेची तुम्ही निवड केली, याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। आणि तुमचे सर्वांचे या SST परिवारामध्ये स्वागत करते। मी वैशाली चंद्रकांत जाधव, मी तुम्हाला 11वी कला शाखा यामध्ये अर्थशास्त्र हा विषय शिकवणार आहे। अर्थशास्त्र हा विषय तुम्हाला शालेय जीवनामध्ये याची तुम्हाला ओळख झालेली आहे, परंतु अर्थशास्त्र या विषयाचा खोलवर अभ्यास आता तुम्हाला तुमच्या कॉलेज जीवनामध्ये करायचा आहे। आता आपण अर्थशास्त्र म्हणजे काय याचा थोडस जाणून घेऊया। अर्थशास्त्र म्हणजे काय? आता या अर्थशास्त्राचं तुमचं जे पुस्तक आहे 11वीचं, त्याचं तुम्हाला मुखपृष्ठ मी दाखवते। बघा, जसं आपण आरशासमोर उभं राहिलं ना की आपलं प्रतिबिंब आपल्याला सगळं सांगून जातं, त्याचप्रमाणे तुमचं जे 11वीचं अर्थशास्त्राचं पुस्तक आहे ना, त्या पुस्तकाचं जे हे मुखपृष्ठ आहे, हे मुखपृष्ठ तुम्हाला या विषयाची ओळख करून देतं। बघा, तुमच्या मुखपृष्ठावर गेटवे ऑफ इंडियाचं चित्र आहे। आता तुम्ही म्हणाल, मॅडम अर्थशास्त्र आणि गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध? तर गेटवे ऑफ इंडिया हे एक पर्यटन क्षेत्र आहे आणि पर्यटन हा विषय सुद्धा अर्थशास्त्रामध्ये अभ्यासला जातो। बघा, मुखपृष्ठावर तुम्हाला पैशाचं चित्र दिसेल, तसंच तुम्हाला शिक्षण, आरोग्य, लघु उद्योग आणि त्याचप्रमाणे कारखाने, शेती या विषयाची वेगवेगळी चित्र तुम्हाला दिसत आहेत। म्हणजेच काय की तुम्हाला या सगळ्या विषयांचा, या सगळ्या क्षेत्राचा अभ्यास तुम्हाला 11वीच्या अर्थशास्त्राच्या पुस्तकामध्ये करायचा आहे। आता ही झाली तुमची 11वीच्या पुस्तकाची मुखपृष्ठाची ओळख। आता तुम्हाला पाठ्यपुस्तकाची ओळख मी करून देते। आता जसं मी तुम्हाला सांगितलं की अर्थशास्त्र हा स्वतंत्र अभ्यास विषय आहे। तुम्ही शालेय जीवनामध्ये वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास केला, तसंच अर्थशास्त्राची ओळख तुम्ही करून घेतली, परंतु आता मात्र तुम्हाला अर्थशास्त्र या विषयातील सर्व सिद्धांत, नियम हे स्वतंत्रपणे अभ्यासायचे आहेत। आणि हे पाठ्यपुस्तक तुम्हाला अर्थशास्त्र आणि तुमचं दैनंदिन जीवन हे किती जवळचं आहे याची ओळख तुम्हाला करून देतं। यामध्ये वेगवेगळ्या समस्या, वेगवेगळे आव्हान तुम्हाला अभ्यासायचे आहेत। त्याचप्रमाणे या पाठ्यपुस्तकाची जी निर्मिती आहे ती ज्ञानरचनावादावर आधारित आहे। आता पहिला प्रश्न येतो, ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ज्ञानरचनावादाबद्दल काहीच माहिती नसते। आपली आतापर्यंतची जी शैक्षणिक आपण म्हणू म्हणजे शिक्षण पद्धती जी होती, ती सर्व वर्तनवादावर आधारित होती। परंतु वर्तनवादामध्ये कसं होतं की तुम्ही पाढे पाठ करा, कविता पाठ करा, स्वाध्यायावरचे प्रश्नोत्तर पाठ करा, परीक्षांना अति महत्व होतं। यामुळे काय व्हायचं की याच्याशी जो लढा देऊ शकत होता ते तोच विद्यार्थी शिक्षणाशी जुळवून घेऊ शकत होता, आणि मग बाकीचे विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहत होते। ही गोष्ट, हे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर आपल्या भारत सरकारने ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केलेला आहे। मग ज्ञानरचनावाद म्हणजे काय? तर आशय समजून घेऊन त्यामध्ये कृतींचा समावेश करणे। ज्ञानरचनावाद असं सांगतो की प्रत्येक विद्यार्थी ज्ञानी असतो, प्रत्येक विद्यार्थी सतत काही ना काहीतरी शिकत असतो, आणि शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजेच काय की व्यक्तीने किंवा विद्यार्थ्याने आपल्या अनुभवातून शिक्षण घेतले पाहिजे। म्हणजेच काय तर शिक्षण ही प्रक्रिया आपल्याला अनुभवातून जेवढं शिकवते तेवढं इतर कशातूनही विद्यार्थ्याला ज्ञान मिळू शकत नाही। म्हणजेच ज्ञानरचनावादामध्ये आशय हा तुम्हाला कृतीतून स्पष्ट केला जातो।
म्हणजे कृतियुक्त शिक्षणावर भर दिला आहे। आता हे तुम्ही सर्व पाहिलं अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकाबद्दल। तर आता आपण विद्यार्थी मित्रांनो पाहू की 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्हाला किती प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। तर यानुसार तुम्हाला 11वी मध्ये अर्थशास्त्रामध्ये 10 प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे। तर त्यातील पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना। या अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पनेमध्ये तुम्हाला गरजा किंवा सूक्ष्म अर्थशास्त्र, स्थूल अर्थशास्त्र, त्याच्यामध्ये गरजा, गरजांची वैशिष्ट्ये, उत्पादन घटक याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे। तुमचे दुसरे प्रकरण आहे पैसा। आता पैसा म्हणजेच काय? तर पूर्वी कशा प्रकारे व्यापार पद्धती होती, पूर्वी कशा प्रकारे देवाणघेवाण होत होती, कुठल्या वस्तूचा वापर केला जायचा म्हणजेच वस्तू विनिमय पद्धती, पैशाची प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य, आपण वस्तूंपासून सुरुवात करून धातूची नाणी, कागदी चलन आणि आज प्लास्टिक पैशापर्यंत कसे पोहोचलो याचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणामध्ये करायचा आहे। तिसरं प्रकरण आहे तुमचं विभाजन मूल्य। आता विभाजन मूल्य म्हणजे काय यामध्ये तुम्हाला गणित शिकायची आहे। बहुलक, दशमक, चतुर्थक हे कसे काढायचे याचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणांमध्ये करायचा आहे। चौथं प्रकरण आहे तुमचं ते म्हणजे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था। साहजिकच नावावरूनच तुम्हाला लक्षात येईल यामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा अभ्यास करायचा आहे। म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ किती, लोकसंख्या किती, कृषी क्षेत्र कसं आहे, सेवा क्षेत्र कसं आहे, औद्योगिक क्षेत्र कसं आहे या सगळ्याचा आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यास करायचा आहे। पाचवं प्रकरण आहे तुमचं भारतातील ग्रामीण विकास। आता भारतातील ग्रामीण विकास, साहजिकच भारतामध्ये जितकी खेडी आहेत किंवा गाव आहेत त्या गावांमध्ये शेती क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र हे कशा प्रकारे कार्य करत आहे, या क्षेत्रांचा कितपत विकास झालेला आहे याचा तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। त्याच्या पुढचं प्रकरण आहे तुमचं सहावं प्रकरण, ते म्हणजे भारतातील लोकसंख्या। लोकसंख्या वाढीची कारणे, लोकसंख्या वाढीचे परिणाम याचा अभ्यास तुम्हाला या प्रकरणात करायचा आहे। तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित आहे की लोकसंख्या ही सगळ्यात मोठी समस्या आपल्या देशासमोरची आहे। आपल्या प्रगतीतला सगळ्यात मोठा अडथळा जर काय असेल तर तो लोकसंख्या। लोकसंख्येमधून अनेक दुसऱ्या समस्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्यातला दुसरी समस्या आहे ती म्हणजे बेरोजगारी। बेरोजगारीचा अर्थ असा होतो की आपली इच्छा आहे, आपली पात्रता आहे, तरी सुद्धा आपल्याला काम उपलब्ध होत नाही। मग ह्या बेरोजगारीचे प्रकार, या बेरोजगारीची कारणे, परिणाम हे तुम्हाला सातव्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे। आता जसं लोकसंख्येच्या उगमामधून बेरोजगारीचा उगम होतो तसंच आणखीन एक समस्या फार मोठी आहे ती म्हणजे दारिद्र्य। भारतातील दारिद्र्य, दारिद्र्य म्हणजे काय की भारतातील व्यक्ती आपल्या मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाहीत त्याला आपण दारिद्र्य असे म्हणतो। मग या दारिद्र्याचे प्रकार, या दारिद्र्याची कारणे, परिणाम हे तुम्हाला आठव्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे। या तीन आपल्या देशातल्या सगळ्यात मोठ्या समस्या आहेत। या समस्यांमुळे आपल्या देशातील अर्थव्यवस्थेला कीळ बसते, आपल्या देशाच्या प्रगतीला, प्रगतीची गती मंदावते, त्यामुळे ह्या समस्यांची ओळख तुम्हाला होणं फार गरजेचं आहे। त्याच्यानंतरचं नवं प्रकरण आहे भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण। आता ह्या आर्थिक धोरणामध्ये तुम्हाला उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकरण याची ओळख करून घ्यायची आहे। आणि सगळ्यात शेवटचं प्रकरण आहे 10वं, ते म्हणजे भारतातील आर्थिक नियोजन। आता नियोजन म्हणजे काय? प्लॅनिंग। तर या प्लॅनिंग मध्ये मग काय येणार? पंचवार्षिक योजना येणार। यात आपल्याला 12व्या पंचवार्षिक योजनेचा अभ्यास करायचा आहे। तसेच नियोजन आयोगाबद्दल माहिती करून घ्यायची आहे, नीती आयोगाबद्दल आपल्याला माहिती करून घ्यायची आहे। आता हे झालं तुमचं सर्व अनुक्रमणिका, म्हणजेच तुम्हाला पूर्ण वर्षभरामध्ये अर्थशास्त्र या विषयामध्ये किती प्रकरण अभ्यासायची आहेत आणि त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला शिकायचं आहे। त्यातला आज आपण घेणार आहोत प्रकरण पहिलं, अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना। आता बघा
या पाठाच्या सुरुवातीलाच तुम्हाला शास्त्राची ओळख करून दिली जाते। अर्थशास्त्र याच्यातला जे शास्त्र हा शब्द आहे त्याची ओळख आता आपण करून घेऊया। शास्त्राचे मुख्य दोन प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरा प्रकार आहे सामाजिक शास्त्र। मग आता नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय? बघा आता जे नियम असतात आपण अगदी म्हणजे ठामपणे त्या नियमांबद्दल सांगू शकतो, ज्यांना सर्व जगाने मान्यता दिलेली आहे अशा नियमांची पडताळणी आपण प्रयोगशाळेत करू शकतो, त्या नियमांचा ज्या शास्त्रामध्ये अभ्यास केला जातो त्याला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात। उदाहरणार्थ रसायनशास्त्र, विज्ञान इत्यादी। विज्ञान मध्ये जे नियम सिद्धांत सांगितले जातात ते आपण प्रयोगशाळेत पडताळून निष्कर्ष काढू शकतो। त्याच्यानंतर दुसरा आहे ते म्हणजे सामाजिक शास्त्र। आता सामाजिक, तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं अर्थशास्त्र हे कसं आहे, सामाजिक शास्त्र आहे। म्हणजेच काय, सामाजिक शास्त्रांमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो। आता साहजिकच आहे मानवी वर्तन, मानव हा सजीव आहे त्यामुळे त्याच्या वर्तनामध्ये परिस्थितीनुसार बदल होत असतात, त्यामुळे आपण याच्यावर जे नियम सिद्धांत अभ्यासतो ते आपल्याला प्रयोगशाळेमध्ये पडताळून पाहता येत नाहीत। तसेच या नियमांना जगमान्यता नसते, या नियमांमध्ये परिस्थितीनुसार बदल होऊ शकतात। थोडक्यात काय, सामाजिक शास्त्र म्हणजे मानवी वर्तणुकीचा अभ्यास करणारे शास्त्र। आता आपण अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ पाहूया। अर्थशास्त्र हे झालं मराठी, इंग्लिश मध्ये त्याला इकॉनॉमिस असे म्हणतात। हा शब्द कोठून आला, तर मूळ ग्रीक शब्द आयकोनोमिया याच्यापासून या शब्दाची उत्पत्ती झाली आहे। याचा मराठी अर्थ होतो कौटुंबिक व्यवस्थापन। म्हणजेच काय, की जसं तुम्हाला मी पाठ्यपुस्तकाच्या ओळखमध्ये सांगितलं की अर्थशास्त्र आणि दैनंदिन जीवन याचा फार जवळचा संबंध आहे। आपली आई शिकलेली असो अथवा तिला अर्थशास्त्राबद्दल काही माहिती नसो तरी आपण पाहतो की ती आपल्या महिन्याचे बजेट इतक्या सुंदर रीतीने चालवते। म्हणजेच काय, की जे मुलं अर्थशास्त्राचा अभ्यास करतात त्यांचं आणि कौटुंबिक व्यवस्थापन जे आपलं असतं, म्हणजेच काय की महिन्याचं जे आपण व्यवस्थापन करतो त्याचा अगदी जवळचा संबंध असलेला आपल्याला दिसून येतो। मग आता आपण याची फोड करून शिकूया। शास्त्र म्हणजे विज्ञान आणि अर्थ म्हणजे पैसा। आता अर्थ म्हणजे पैसा हे झालं सर्वसाधारण भाषेमध्ये, किंवा आपण जे नॉर्मल आयुष्यामध्ये अर्थाचा जो आपण अर्थ घेतो त्याच्यामध्ये आपण त्याला पैसा असे म्हणतो। परंतु अर्थशास्त्र म्हणजे फक्त पैसा नव्हे, तर अर्थशास्त्राची ओळख ही अमर्याद गरजा, मर्यादित साधने आणि मानवी प्रयत्न यानुसार अर्थशास्त्राची ओळख होते। म्हणजेच काय, की पैशाबरोबरच आपल्याला व्यक्तीच्या ज्या गरजा आहेत ज्या अमर्याद असतात त्याचं आणि त्या गरजा पूर्ण करण्याची मर्यादित साधने आणि त्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते मानवी प्रयत्न याचा आपल्याला या अर्थशास्त्रामध्ये अभ्यास करायचा आहे। आता बघा, हे जे चित्र तुमच्या समोर आलेलं आहे ते आहे कौटिल्यांचे। आपण यांना सगळ्यांनाच ओळखतो। त्यांची दुसरी ओळख मी तुम्हाला सांगते, ते म्हणजे चाणक्य। आपले महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु म्हणजेच विष्णुगुप्त हे त्यांचे नाव। आपण यांना सगळेजण चाणक्य नावाने ओळखतो। यांचे दोन ग्रंथ खूप प्रसिद्ध आहेत, एक म्हणजे चाणक्य नीती ज्यामध्ये त्यांनी राज्यशास्त्राबरोबरच अर्थशास्त्राचे काही नियम सांगितलेले आहेत, म्हणून त्यांना आपण आर्थिक विचारवंतांबरोबरच राजकीय विचारवंत म्हणून सुद्धा ओळखतो। तर अर्थशास्त्र हे पुस्तक सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे। आता कौटिल्य अर्थशास्त्राबद्दल काय बोलतात? त्यांच्या मते अर्थ म्हणजे संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणून मग ते असं म्हणतात की अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन। संपादन म्हणजे काय, की गोळा करणे, साठवणे, आणि व्यवस्थापन म्हणजे ते व्यवस्थित चांगल्या गोष्टींमध्ये त्यांची गुंतवणूक करणे। हे कौटिल्यांनी अर्थशास्त्राबद्दल आपले विचार सांगितलेले आहेत। तर कौटिल्यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातले काही महत्त्वाचे मुद्दे आपल्याला अभ्यासणं फार गरजेचं आहे।
त्यांच्या मते अर्थशास्त्रामध्ये सरकार आणि राज्य हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. राज्य कोणासाठी असतं? लोकांसाठी असतं. राजा लोकांसाठी काम करतो, त्याचं सरकार लोकांसाठी काम करतं. तर आणि याच्यासाठी मग अर्थशास्त्रामध्ये राज्य आणि सरकारची भूमिका महत्वाची असते. राजा लोकांशिवाय किंवा लोकांपेक्षा किंवा राज्यापेक्षा मोठा असू शकत नाहीत, हे चाणक्यांचे विचार आहेत. संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण. म्हणजेच काय की कौटिल्याने असं सांगितलेलं आहे की राज्य चालवण्यासाठी राजाकडे पैसा असला पाहिजे आणि त्यामुळे त्याने संपत्ती ही निर्माण केली पाहिजे आणि ती निर्माण करण्यासाठी त्यांनी आपलं लक्ष त्याच्यावर केंद्रित केलं पाहिजे. फक्त निर्माण करून तिथेच त्याने थांबलं नाही पाहिजे, तर त्याच्या सरकारने त्या राजाने त्या राज्याच्या कल्याणासाठी त्या संपत्तीचा वापर केला पाहिजे. तसंच तुम्हाला जर प्रशासन कार्यक्षमतेने चालवायचं असेल तर प्रशासन संस्थांची निर्मिती केली पाहिजे. म्हणूनच आपण अर्थशास्त्रामध्ये या प्रशासन संस्थांचा सुद्धा अभ्यास करतो. आपल्या इथे त्रिस्तरीय प्रशासन संस्था आहे, म्हणजेच आपण स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य संस्था आणि केंद्र संस्था अशा तीन प्रकारे आपल्या देशामध्ये प्रशासनाचे कार्य चालते. आणि चांगल्या पद्धतीने आपला देश चालवण्यासाठी कौटिल्यांच्या मते प्रशासन यंत्रणा ही सक्षम असली पाहिजे. तसेच त्यांनी अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनांचे संकलन केलेले. बघा आता मी तुम्हाला राज्यशास्त्राचे बोलता बोलता काही नियम सांगितले, जसं राजा वगैरे, तर त्यांनी राज्यशास्त्राची मदत घेऊन अर्थशास्त्रात काही नियम मांडलेले आहेत. आता आपल्याला पुढचे अर्थशास्त्रज्ञ शिकायचे आहेत, ते म्हणजे रॉबिन्सन. रॉबिन्सन यांनी 1932 मध्ये अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्व याच्यामध्ये अर्थशास्त्राची फार महत्वाची आणि खूप सुंदर अशी व्याख्या आपल्याला आपल्या समोर मांडलेली आहे. त्या व्याख्याचा आता आपण विचार करूया किंवा ती व्याख्या मी तुम्हाला काय आहे ते सांगते. बघा रॉबिन्सन यांची जी व्याख्या आहे ती दुर्मिळतेवर आधारित आहे. ते काय सांगतात आपल्याला की मानवाच्या गरजा ह्या कशा आहेत? अमर्याद आहेत. म्हणजेच काय की सांगताना आपण सांगतो आपल्या तीनच महत्वाच्या गरजा आहेत मूलभूत, अन्न, वस्त्र, निवारा. या तीन आपल्या मूलभूत गरजा आहेत. परंतु आता आपण शिक्षण आणि आरोग्य याचाही मूलभूत गरजांमध्ये समावेश केलेला आहे. परंतु मानव आयुष्य जगताना फक्त या पाचच गरजांचा वापर करत नाही. त्याची एक गरज पूर्ण झाली की त्यातून दुसऱ्या गरजेची निर्मिती कशी होते तसं ह्याच पाठामध्ये मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. परंतु आपल्या गरजा या कशा असतात? अमर्याद असतात. आता बघा तुम्हाला स्क्रीनवर एक चित्र दिसत असेल तराजूचं. तराजूच्या एका पारड्यामध्ये आपण आपल्या गरजा टाकतो आणि दुसऱ्या पारड्यामध्ये आपण साधने टाकतो. आता ही साधने कशी असतात? दुर्मिळ असतात आणि मर्यादित असतात. सगळ्यात महत्वाचं काय? मर्यादित असतात. आता ज्या आपण गरजा पूर्ण करतो ना, त्या गरजा पूर्ण करण्याचं तुम्हाला एकमेव साधन माहित आहे, ते म्हणजे पैसा. हळूहळू इतर साधनांची अर्थशास्त्र तुम्हाला ओळख करून देईल. आता सध्या आपण पैसा आणि आपल्या गरजा या दोन पारड्यांमध्ये टाकतो. एका पारड्यात गरजा, दुसऱ्या पारड्यामध्ये पैसा. आणि आयुष्यभर आपण हे पारड समान करण्याचा प्रयत्न करतो. काय करतो? समान करण्याचा. म्हणजेच काय की आपल्याकडे जे उपलब्ध साधन आहे त्या साधनांमधून दुसऱ्या पारड्यातल्या आपल्या गरजा आपण पूर्ण करण्यासाठी सातत्याने आयुष्यभर आपण प्रयत्न करत असतो. या मानवी प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. थोडक्यात काय की अमर्याद गरजा व मर्यादित साधने यांचा मेळ घालण्याच्या दृष्टीने मानवाने केलेल्या प्रयत्नांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. ही व्याख्या कोणी केलेली आहे? रॉबिन्सन यांनी केलेली आहे. आता रॉबिन्सन यांच्या व्याख्येतील महत्वाचे मुद्दे, जसं मी तुम्हाला सांगितलं व्याख्येत पहिल्यांदाच काय येतं? अमर्याद गरजा. हा म्हणजेच काय की आपण अन्नाची गरज पूर्ण करायची म्हटलं तर आपण गहू आणले. आता गहू आणले की त्या गव्हाचं पीठ केल्याशिवाय आपल्याला त्याची चपाती करता येत नाही. म्हणजे प्रथम पीठ करायचं, मग चपाती, त्याचं पीठ झाल्यानंतर मग त्याच्यापासून आपण चपाती बनवायची, मग चपाती बनवण्यासाठी गॅस आला. अशा एक गरज, काय गरज पूर्ण करायची आपल्याला? आपली भुकेची गरज. भुकेची गरज एक पूर्ण करण्यासाठी आपल्याला इतक्या साधनांची आवश्यकता लागते. परंतु ही साधने कशी सांगितलीत रॉबिन्सनने? मर्यादित आहेत आणि दुर्मिळ आहेत, त्यामुळे आपल्याला याचा जपून वापर करावा लागतो.
मग आपण काय करतो यासाठी तिसरा मुद्दा त्याने सांगितलेला आहे, गरजांचा प्राधान्यक्रम। आपल्या गरजा तर अमर्यादित आहेत, मग ज्या महत्त्वाच्या गरजा आहेत त्या आपण सर्वात प्रथम घेतो, त्याच्यानंतर मध्यम गरजा, आणि त्याच्यानंतर मग आपण इतर अनेक गरजा की ज्या पूर्ण झाल्या नाहीत तरी आपल्या आयुष्यात काही जास्त फरक पडत नाही, असे गरजांचा प्राधान्यक्रम लावून आपण त्या मर्यादित साधनातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। तसेच साधनांचे या पर्यायी उपयोग सुद्धा असतात। म्हणजेच काय की साधनांचे पर्यायी उपयोग असतात। तर अशा प्रकारे मी तुम्हाला आता पहिल्या प्रकरणाची ओळख करून दिलेली आहे, आणि आता याच्या पुढे आपल्याला ते प्रकरण कंटिन्यू पुढच्या याच्यामध्ये करायचं आहे। थँक्यू।